शेवट या शब्दाचा अर्थ जर कुठेही लावायला गेला कशाचाही काय आहे शेवट कशाचाही शेवट माणूस म्हणतो आता हे शेवटचं आहे काय आहे पण प्रपंचात कधीच माणूस शेवटचं म्हणू शकत नाही लई एखाद्या वेळेस एखादा राजकारणी नेता जर गाहीला आला असं ना तर शेवटच्या प्रचारात सांगत असतो आता हे शेवटचं शेवटचं म्हणित म्हणित 15 वर्ष किती प्रत्येक निवडणुकीत रडून सोंग करणार आता एकदाच कधी पण एकदा पदाची सवय लागली की मग पुन्हा महाराज नको वाटत नाही पुन्हा म्हणतो आता एकदाच होत पण आता एकदाच आणखी किती बरे अरे एक या शब्दाचा अर्थ एकच आहे ना का एकचा अर्थ 3 थोडाच आहे पदाची सवय लागली की माणसाचा शेवट होत नाही प्रपंचाची ज्याला ज्याला शेवट आहे त्याला सवय आहे त्याला शेवट आहे किती दिवसाला तुम्ही आता सगळेजण प्रपंचिक आहेत कसले तरी कुटुंब प्रमुख असतात काही का नसाना आपण कुटुंब प्रमुख आणि हे बरं आहे महाराज पद किती दिवसाला वाटतं कारभार हातातून जावा पण किती दिवसाला ज्या वेळेस मुलगा पुन्हा पुन्हा मागायला लागला ना त्यावेळेस स्वतःचा व्हायलन्स कारभार चालू करतात पण ढिलं पडत नाहीत माणसं 85 झाल्यावर वाटून घेऊन पुन्हा एकड्या संसाराची काय गरज आहे आपलं जिथं असेल तिथं भजन करावं नाहीच मुलं बाळ सांभाळीत जर नसतील तर आपलं उगम भजनाला सप्त्याला फिरायचं तिकडं काय करावं जिथं सन्मान नाही कितीही धंदा जरी प्रपंचाचा केला तरी याच्यात प्राप्ती काहीच नाही बापानं केलं काही नेलं नाही मुलानं केलं आपण करायलो काय नेणार आहे ज्याच्यात प्राप्तीच नाही त्याच्यात वेळ का घालवायचे वेळ घालवू नका वेळ एकदा गेली की पुन्हा पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही पश्चाताप होतो आणि पश्चाताप जरी झाला तरी अशा ऐन वेळेच्या पश्चातापाला कोण महाराज ज्ञान देणार आहे महाराज म्हणतात सगळे सोडून जातात प्रपंचाचा हा शेवट आहे कोणी सोबत राहत नाही प्राप्त केलेलं सगळं महाराज परत द्यावं लागतं हे त्याचा शेवट आहे कशाचा सुरुवात कुठून वैभवाला सुरुवात प्रपंचात सुरुवात आली की हळूहळू हळूहळू हळू महाराज ज्या स्वप्नात बघितल्या नाहीत अशा वस्तू मिळत राहत्या कुठं प्रपंचात चांगली माणसं भेटतील मित्र भेटतील संपत्ती धन जे बघायचं नाही ते बघायला मिळतं शेवट कुठं कल्पना केली नव्हती अशी सगळी अचानक सोडून जातात ह्याचं नाव प्रपंचाचा शेवट काय तैसा हा संसार पाहता पाहता अंत काळी हाता काही नाही याच नाव शेवट जन्मभर भरपूर प्राप्ती केली आणि अंत काळाच्या वेळेस मोकळं केलं हे शेवट विठाला विठाला प्रपंचाचा शेवट हा दुःख देणारा आहे म्हणून महाराज म्हणतात आम्हाला प्रपंचाच्या शेवटाची वाट पाहायची नाही आतापर्यंत ज्या संसारासाठी प्रपंचासाठी नातेवाईकासाठी कष्ट केलं
त्या सगळ्यांनी अंतकाळाच्या वेळेस सोडून दिलं. मग आता कोण आहे? देवाकडे आम्ही डायरेक्ट काही बोलू शकत नाहीत म्हणून संतांचे पाय धरले. कुणाचे? कारण देवाची अचानक ओळख होणं एवढं सोपं आहे का? पण संतांकडे दया आहे, संत कृपाळू आहेत म्हणून संतांचे पाय धरले. संतांचे पाय धरण्यामध्ये दोन प्रकारचे स्वार्थ आहेत, कारण संत म्हणतील त्याचा उद्धार होतो, आणि संतांनी जर हाताला धरलं तर पांडुरंग परमात्मा त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. या भावानं संत महात्म्याचे पाय धरले. आणि जीवाचं आणि देवाचं नातं जेवढं जवळचं आहे त्याच्यापेक्षा संत हे जीवावर जीवासाठी महाराज जवळचे आहेत. म्हणून तर जीवलग हा शब्द संतासाठी लागू होतो. कोणता? जीवलग म्हणजे सगळ्यात जवळचे. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलग, आता संत जीवलग, साधू संत जीवलग. कशाची उपमा दिली? जीवलग. कशाची उपमा? जीवलग म्हणजे जीवलग मित्र, जीवलग पत्नी, जीवलग भाऊ, जीवाला जीव देणार. तर बाकीचे काय आहेत ते तुम्हाला माहित असेल, मला काही त्याचा अनुभव नाही. जीवलग असतील का बाकीचे? मित्र हा जीवलग असेल का? महाराज म्हणतात मैत्र केला महाबळी, कामाने अंतकाळी आधी घेरे राम राम, सामा भरी हा उत्तम, नाही तरी यमदात खातो करकरा. कोण? मित्र हा जीवलग असू शकत नाही. लौकिक शरीरातल्या सुख दुःखात साथ देणं ह्याचं नाव काय जीवलग आहे का? माणसाला थोडी पंचट सवय लागली. फार विचित्र महाराज, तात्पुरत्या वेळेमध्ये एकमेकाला थोडस सहकार्य केलं की माणसं जास्त बळबळून जातात. आणि स्वतःच्या सुखा दुःखात थोडीशी अडचण आली देण्या घेण्यामध्ये की ह्यांचे नाते कुठलं तरी नातं एक टिकून राहावा. बहिणीचे दावे कोर्टात कुणाचे? कशावर? तर बंधू भावाच्या जमिनीवर. मुलीचं बाप्पा बरोबर नातं टिकायला तयार नाही. का? तर म्हणले जावयाला अंगठीच घातली नाही म्हणून मुलगी बोलत नाही. किती भानगड येतो. बाहू भावाचं नातं नुसत्या बांधासाठी भांडण, ती पद्धत थोडी गमतडीला जास्त आहे. आम्हाला माहित आहे आमच्या डोंगरात काही नाही, बांधत नाही कुठे, कारण एका एकाला 150-200 एकर जमिनीत स्वतःच्याच जमिनीला येडा करणं व्हाय ना, बांधासाठी कुठं बांधते. फक्त विम्याच्या कामाच्या. कशाच्या? विमा येतो 4 लाख 5 लाख 10 लाख विमा फक्त. मग बाकी जर म्हणला तर मग जनावराला बी त्याच्यात उभा राहता येत नाही. पण गमतडीला पद्धत जास्त आहे भांडणाची, बांधाची भांडण. काही काहींनी पूर्ण विकून टाकली. काल परवा एक जण भेटला होता, म्हणले दोघाच्या भांडणात दोघाची सगळी जमीन गेली तरी बांधाचं भांडण चालू आहे. काय करायचं? आता काही राहिलंच नाही तरी भांडण तारका चालूच आहेत. काय करायचं? कोण जीवलग आहे? एका आईच्या पोटी जन्माला आलेले, एकमेकावर प्रेम तरी पाहिजे ना. हे जे नातं आहे आणि जग जे आहे ते सगळं स्वार्थी महाराज. म्हणून संतांकडे विनंती का केली तर ते जीवलग आहेत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. आणि बाकीचे येरती माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंते अवसानी. बाकीचे कामाचे नाही म्हणून तुमच्याकडे विनंती केली. काय विनंती आहे? विनंती शेवटची आहे. फक्त एवढं काम करा, माझं काम करा. काय काम आहे? अभंगाचं दुसरं चरण. पडावा